गाऊया प्रवेश गीताकरिता. संत फ्रान्सिस साहेबा तुझे नाव मुखी घेतो आता धाव, तू आज 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 या शुभदिनी आम्हाला पाव. गीत क्रमांक 5 गायन पत्रिका आहेत. कृपा करून सर्वांनी गायनामध्ये आणि प्रार्थने मिसाच्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा अशी आपणास कळकळीची विनंती आहे. संत फ्रान्सिस झेवियर साहेबा तुझे नाव, संत फ्रान्सिस साहेबा तुझे नाव. कृपया सरणी उभे असा. San Francis Saiba Tuzena Mukhi Gheto Ata Dha Tuha Raja Yashuva Dini Amala Pa San Saiba Tuzena Mukhi Gheto मंदिरे प्रभु वेदीवरी तव मंदिरे प्रभु वेदीवरी लावी तुम्ही मानवा फ्रान्सिस साहेबा तुझे पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताच्या प्रीतीच्या बंधू भगिनींनो, आपण आणि एक नवीनाचा दिवस साजरा करत आहोत आणि ह्या नव्याच्या दिवसामध्ये भाग घेत असताना आज ख्रिस्त सभा संत आंद्रे याचा सण त्यांचा सण साजरा करतात आणि हा सण साजरा करत असताना आपण ख्रिस्त सभेसाठी आणि इथे सर्व जमलेल्या आपले भाऊक यात्रेकरू आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. खास करून जे फार लांबवरून आलेले आहेत, जे चालत आलेले आहेत, ज्यांना खरोखरच आपल्या मनामध्ये एक आशा आहे, मनामध्ये काहीतरी त्यांच्या एक रीझन्स आहेत, कारणं आहेत, ती सर्व पूर्ण होण्यासाठी परमेश्वराजवळ आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करून कृपेनं भरून फ्रान्सिस संत फ्रान्सिस शावेर फ्रान्सिस झेवियरच्या मध्यस्थीने त्यांना भरपूर आशीर्वाद प्राप्त हो. त्यांच्या मनातील जे भावना आहेत, जे विचार आहेत,
ज्या आशा आहेत ते पूर्ण होण्यासाठी आपण खास करून या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. आणि प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आता कबुली करूया. मिसा बलिदानाच्या प्रार्थना पान क्रमांक 10 पेज 10 इन द लिफलेट्स फॉर द प्रेयर्स ऑफ मास. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ आणि तू माझ्या बंधू भगिनीजवळ मी कबूल करीतो की कल्पनाने शब्दाने कृपयाने वाहिगईने मी फार पापी केली आहे. माझा फार मोठा अपराध म्हणून नित्य सुमारी सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व कालिक जीवनाकडे नेवो. दयायाचना प्रभू दयाळा गायल्यानंतर स्तुतीगीत गाणार आहोत. गीत क्रमांक 10 दयायाचनेसाठी गीत क्रमांक 6 हिम नंबर 6 अँड हिम नंबर 10. प्रभु दया आपण प्रार्थना करूया. हे वैभवशाली परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे नम्रपणे विनवितो की
धन्य प्रेषित अँड्रू हा जसा तुझ्या ख्रिस्तसभेचा उपदेशक व मेंढपाळ बनला होता, तसा तो आता स्वर्गात तुझ्या उपस्थितीत सतत आमचा मध्यस्थ बनो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आजचे पहिले वाचन संत पौलने रोमकरांना लिहिलेल्या पत्रातील एक उतारा आहे, ज्यामध्ये संत पौल येशू ख्रिस्ताने आणलेल्या तारणाचे महत्त्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. येशू ख्रिस्ताला तारणहार म्हणून संपूर्णपणे स्वीकारणे आणि त्याला शरण जाणे आणि आपल्या जीवनात सतत त्याला साक्ष देणे हे येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक शिष्याचे कार्य आणि ध्येय आहे. संत पौलाने रोमकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो आणि जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यहुदी आणि हेलेनी ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा दावा करतात त्या सर्वांना पुरण्या इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा दावा करील त्याचे तारण होईल. जर ज्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांचा धावा ते कसे करतील, आणि ज्यांच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील, अशी घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील. आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील. चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगण्याचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, हे प्रभू आम्ही ऐकलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे का. ह्याप्रमाणे विश्वास संदेशाने आणि संदेश ख्रिस्ताच्या वचनाद्वारे प्राप्त होतो. पण मी विचारतो, त्यांनी ते ऐकले नव्हते काय. हो, खरोखर ऐकले होते. त्याचा नाद सर्व पृथ्वीवर आणि त्याचे शब्द दिगंतरी पोहोचले. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. आवाज सारे दुनीन गाजते, आपोसल त्याचा सबद प्रगट करते. सर्वाने त्याचा आवाज सारे दुनीन गाजते, आपोसल त्याचा सबद प्रगट करते. त्यांचा आवाज सारे दुनीन गाजते, आपोसल त्याचा सबद प्रगट करते. आभाल परमेश्वराचा महिमा वर्णित, आभाल परमेश्वराचा महिमा वर्णित.
त्याच्या करण्या सारे दुनियेन गाजते इथे, त्याच्या करण्या सारे दुनियेन गात्री इथे. दिस्यो दिसाशी हौशेन बोलते, दिस्यो दिसाशी हौशेन बोलते. रातरातीला बुद्धी प्रगट करते, त्यांचा आवाज सारे दुनियेन गाजते. आपोसल त्याचा सबत प्रगट करते, त्यांचा आवाज सारे दुनियेन गाजते. आपोसल त्याचा सबत प्रगट करते. वाचा नाही सबत नाही वाणी ऐकत नाही, वाचा नाही सबत नाही वाणी ऐकत नाही. तरी पण त्यांचा आवाज दुनियेन गाजतय, तरी पण त्यांचा आवाज दुनियेन गाजतय. त्यांचा सबत सारी पर्जावर नीतय, त्यांचा सबत सारी पर्जावर नीतय. संतांचा सन्यो हौशेन गाजतय, त्यांचा आवाज सारी दुनियेन गाजते. आपोसल त्याचा सबत प्रगट करते, त्यांचा आवाज सारी दुनियेन गाजते. आपोसल त्याचा सबत प्रगट करते, आपोसल त्याचा सबत प्रगट करते. कृपया सर्वांनी शुभ वर्तमानासाठी उभे असा. अल्लेलुया अल्लेलुया अल्लेलुया, सोम्या देवाचा गौरव करा. अल्लेलुया 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 अल्लेलुया, सोम्या देवाचा गौरव करा. अल्लेलुया सोम्या देवाचा सबत काल झाला, आनंद उजेर मार्गाला. सोम्या देवाचा सबत काल झाला, आनंद उजेर मार्गाला. अल्लेलुया देवाचा गौरव करा. हालेलुया सोन्या देवाचा गौरव करा. हालेलुया प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी संत मत्तेच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. गालिल समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया या दोघा भावांना समुद्रामध्ये जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारा करीन. मग लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोन भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवामध्ये आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले. मग लगेच ते तारू आणि आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताताई प्रीतीच्या बंधू भगिनींनो,
या दुपारच्या वेळी आपण ह्या वेदीभोवती एकत्र झालेलो आहोत आणि आज आपण खास करून ख्रिस्त सभा आज संत आंद्रे याची ह्याचा सण साजरा करतात. संत आंद्रे याच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये बरंच काही लिहिलेलं नाही, पण जे काही लिहिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. ही व्यक्ती एक अशी व्यक्ती आहे ज्याने 2-3 लोकांना येशू ख्रिस्ताची ओळख करून दिलेली आहे. प्रथमतः आपण पाहतो त्याला येशू ख्रिस्ताची ओळख कोणी करून दिली? बाप्तिस्माचा योहान त्याला ओळख करतो. येशू ख्रिस्त जात असताना, ख्रिस्त जात असताना त्याला पाहतो, ख्रिस्ताला पाहतो आणि संत योहान बाप्तिस्माचा योहान त्याला म्हणतो की हे पा देवाचे कोकरू चाललेले आहे, हा पा देवाचा मेंढरा चाललेला आहे. आणि जेव्हा त्याला ओळख होते लगेच तो त्याच्या मागे होतो. ऑफकोर्स आजच्या ह्या शुभवर्तमानात तुम्हाला ते भेटणार नाही, जर तुम्ही योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जर वाचला तर तुम्हाला सविस्तर भेटेल की संत आंद्रू त्याच्या मागोमाग चालतो, जातो जातो त्याच्याबरोबर राहतो आणि राहिल्यानंतर त्याचा अनुभव घेतो आणि मग तो पळत येतो आपल्या भावाकडे पेत्रसकडे आणि पेत्रसला सांगतो चल आम्हाला मसाया भेटलेला आहे, मी तुला दाखवतो चल. आणि तो त्याला घेऊन जातो आणि दोघं मग येशू ख्रिस्ताच्या मागं जातात. बंधू भगिनींनो, आपण नंतरसुद्धा पाहतो जेव्हा येशू ख्रिस्तानी चमत्कार करून 5,000 लोकांना भोजन दिलं तेव्हा संत आंद्रू त्यांनीच एका मुलाला त्या मोठ्या गर्दीमधून एक मुलालाकडे जे 2 मासे 3 मासे आणि भाकर काही भाकर होत्या त्या मुलाला येशू ख्रिस्ताकडे तो घेऊन आला. तो संत आंद्रू होता. महत्त्वाचं काय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये जर दुसऱ्यांना येशू ख्रिस्ताविषयी किंवा शुभवर्तमानाविषयी सांगायचं असेल तर आपण स्वतः पहिला येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला पाहिजे. जर आम्हाला आमचा त्यांचा अनुभव नसेल, आपण जर त्याच्या सहवासामध्ये राहिलो नसेल, त्याची आम्हाला ओळख नसेल, तर आम्ही कदाचित दुसऱ्यांना काही सांगू शकणार नाही. अशा बऱ्याच वेळेला असं म्हणतात की जर कोण आमच्याकडे काही मागायला आला, कदाचित काही पैसे किंवा काहीतरी, तर आपल्याकडे ते हवं, ते आपल्याकडं हवं तरच आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. जर ते आपल्याकडे नसेल तर आपण दुसऱ्यांना देऊ शकणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आंद्र्याप्रमाणे आम्हाला जर दुसऱ्याला शुभवर्तमान प्रगट करायचे असेल, दुसऱ्यांना येशू ख्रिस्ताची ओळख करून द्यायची असेल किंवा येशू ख्रिस्ताकडे त्या कुणाला दुसऱ्याला जर आणायचं असेल तर स्वतः पहिला येशू ख्रिस्ताची ओळख करून घेतली पाहिजे. आणि ही ओळख वैयक्तिकरित्या आपण करून घेतो. प्रत्येकाला ही ओळख वेगवेगळ्या रीतीने मिळतं, वेगवेगळ्या रीतीने आपण त्याला अनुभवतो, वेगवेगळ्या रीतीने आपण त्याला पाहतो, वेगवेगळ्या रीतीने आपण त्याचा एक वैयक्तिकरित्या अनुभव घेतो आणि मग आपण ठरवतो येशू ख्रिस्त आम्हाला कोण आहेत पाहते आणि मग तसं आपण जाऊन दुसऱ्याला शुभवर्तमान प्रगट करून सांगतो. आजचं पहिलं वाचन महत्त्वाचं आहे. संत पॉल सांगतात चांगल्या रीतीनं आजच्या पहिल्या वाचनामध्ये म्हणतात जर तर तुमच्याकडे जर विश्वास नसेल तर तुम्ही शुभवर्तमान प्रगट करू शकत नाही. तुम्ही जर येशू ख्रिस्तावर किंवा परमेश्वरावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला शुभवर्तमान प्रगट करताच येणार नाही. तुम्ही फक्त तोंडाने वचनं बोलाल, तुम्ही तोंडाने सांगाल, तुम्ही भरपूर काही म्हणाल, पण ती वचनं
दुसऱ्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचणार नाहीत, कारण ती तुम्ही अनुभवातून सांगलेली नाहीत. आणि म्हणून संत पॉल आम्हाला विनंती करतात, तुमचा विश्वास खडतर आणि स्थिर असला पाहिजे. आणि जर तुमचा विश्वास स्थिर आणि खडतर असेल, तरच तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता की खरंच मी येशू ख्रिस्ताला अनुभवलेले आहे. आणि मग तुम्ही शुभवर्तमान प्रगट करण्यासाठी मोकळे आहात. बंधू भगिनींनो, जर तर आपण फ्रान्सिस शावेर, संत फ्रान्सिस शावेरच्या जर फ्रान्सिस झेवियरच्या जर आपण जीवनामध्ये जर नजर मारली, तर असंच काहीसं त्याच्या जीवनामध्ये घडून आलेलं आहे. तो असा एक श्रीमंत माणूस होता ज्याला भरपूर अहंकार होता. त्याला वाटायचं की जर तर आपल्याकडे पैसा असला, श्रीमंती असली, किंवा आणि काही बरंच असलं, किंवा आम्हाला पदवी असेल, तर आम्ही देवालासुद्धा आमच्याकडे ओढून आणू शकतो असं त्याला वाटायचं. आणि बऱ्याच जणांना आम्हाला तसं वाटतं आमच्या जीवनामध्ये, की आमच्याकडे सर्व काही वस्तू असल्या, मटेरियल थिंग्स असले, की आम्हाला वाटतं की आम्ही देवालासुद्धा ओढून आणू शकतो त्या पृथ्वी तलावर. आणि फ्रान्सिस शावेललासुद्धा तसंच वाटायचं. पण नंतर काय होतं, संत इग्नातीच्या सहवासामध्ये त्याचं परिणाम होतं, परिवर्तन होतं. आणि परिवर्तनानंतर हा माणूस भारतामध्ये येतो. आता ॲक्च्युली भारतामध्ये येणंसुद्धा त्याचं एक अचानक घडलेली कथा. त्याला भारतामध्ये येण्यासाठी निवडलं नव्हतं. दुसरा त्याचा सवंगडी, बोबादिला नावाचा सवंगडीला, दुसऱ्या सवंगड्याला निवडलेलं होतं, त्याला यायचं होतं. पण तो माणूस लास्ट मुमेंटला म्हणतो आपण अचानक आजारी पडल्या कारणानं संत इग्नातीला न कळत ना हिला जास्त फ्रान्सिस शावेरला पाठवावं लागलं इकडं. आणि पुढचं जे काय घडलं तो मोठा चमत्कार मी म्हणतो. आणि बंधू भगिनो, आपल्या जीवनामध्ये असे बऱ्याच काही कहाण्या घडतात. आम्ही जर परमेश्वराचा जर अनुभव घेतलेला असेल तर तुमच्या जीवनावर तुम्ही नजर मारली तर तुम्हाला समजून येईल की असे अनुभव सतत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आढळून येतील. अचानक काहीतरी घडतं. संत आंद्रेया, आजच्या शुभवर्तमाने तुम्ही ऐकलंय, संत आंद्रेयाला आणि त्याच्या भावाला पेत्रसला येशू ख्रिस्त म्हणतात चला माझ्या मागे या. अचानक घडलेली गोष्ट, आणि काही विचार न करता ही दोन माणसं त्याच्या मागून जातात, त्याची प्रेषित बनतात, त्याचा अनुभव घेतात. आणि एवढेच नाही, कालांतराने हा माणूस सिरिया, रशिया ह्या देशामध्ये भरपूर मिशनरी बनून त्याची परमेश्वराची शुभवार्ता प्रगट करतो. आणि एवढंच नाही, शेवटी आपण पाहतो त्याला कुरसावर मारलं जातं. संत आंद्रेला कुरसावर मारलं जातं. आणि कसं कुरसावर मारलं जातं, असं की येशू ख्रिस्ताला आपण पाहतो या पद्धतीने कुरसावर मारलेलं आहे, पण त्याला क्रॉस फुली म्हणतो, फुलीप्रमाणे त्याला कुरसावर उलटं मारलेलं गेलेलं आहे. हे सर्व कशासाठी? फक्त परमेश्वरासाठी. आपण एकदा त्याचा अनुभव घेतला तर आपणाला खरोखरच समजून येईल की परमेश्वर कोण आहे. बंधू भगिनींना, आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कसा अनुभव आपण त्याचा घेतला पाहिजे, त्याच्या प्रेमाचा अनुभव. संत फ्रान्सिस इथं येऊन पोचले ते येशू ख्रिस्ताच्या प्रेमापोटी. ते इथं फक्त त्यांच्या वडिलांनी त्याला पाठवलं होतं, पोपनी इकडं पाठवलं होतं म्हणून आले नाहीत फक्त, पण त्यांना येशू ख्रिस्ताचं प्रेम होतं. येशू ख्रिस्ताची स्वार्थ त्यांना प्रगट करायची होती. येशू ख्रिस्ताचं प्रेम त्यांना सगळ्यांना द्यायचं होतं. आणि त्याने जे अनुभवलं ते सगळं आपल्या करण्यामध्ये दाखवून दिलं. बंधू भगिनींनो, आपण या नवीनामध्ये बरेच काही आमच्या आशा आकांक्षा घेऊन आलेलो आहोत, त्यांच्या मदतीनं आपण मागूया की परमेश्वराने सर्व आमच्या आकांक्षा
आशा पूर्ण कराव्यात. पण एवढंच नव्हे, सर्वात मोठी गोष्ट आम्हाला एक चांगले मिशनरी करावे. आम्ही संत पाऊल सांगतात त्याप्रमाणे आमचं जो आम्हाला विश्वास आमच्या वाडवडिलांनी आमच्या परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे तो विश्वास खडतर व्हावा, बळकट व्हावा, शक्तिमान व्हावा. आणि आम्ही त्या विश्वासाने परमेश्वराची सुवार्ता सर्वत्र गाजवावी, प्रगट करावी. म्हणून आजच्या या दिवशी त्याच्याकडून कृपा आणि विशेष करून त्याचा आशीर्वाद या मिसा बलिदानामध्ये आपण मागून घेऊया. कृपया सर्वांनी उभे असा. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपले उत्तर असेल परमेश्वरा करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. सर्वांनी गा परमेश्वरा करुणा बिशप, धर्मगुरू आणि धार्मिकांनी सेवा करत असताना त्यांच्या कळपाची विशेषतः ख्रिस्तापासून दूर गेलेल्यांना परत आणण्यासाठी विश्वास आणि प्रेमाचा समुदाय तयार करण्यासाठी कार्य करावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वरा आपले सरकार आणि राजकीय नेत्यांनी राजकारण हा व्यवसाय म्हणून करू नये किंवा राजकारणाचा वापर स्वतःच्या वैयक्तिक फायद्यांसाठी करू नये, परंतु सेवाभावी म्हणून गरिबांच्या उन्नतीसाठी कार्य करावे. गरजू आणि अपेक्षितांची काळजी घ्यावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. संत अँड्रू आणि संत फ्रान्सिस झेवियर यांनी उत्तम मेंढपाळाने दाखविलेल्या मार्गावर चालून निर्भयपणे ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली. त्यांचा सन्मान करत असताना आपण हरवलेल्यांसाठी मेंढपाळ बनून ख्रिस्ताची मूल्य आत्मसात करावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. आपल्या दैनंदिन जीवनात कोणताही भेदभाव किंवा पक्षपातीपणा न करता आपण हरवलेल्यांचा शोध घेणारे मेंढपाळ व्हावे आणि त्यांच्याशी प्रेम, दया आणि क्षमेचे नातेसंबंध निर्माण करावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा आमची प्रार्थना स्वीकारा. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आज आपण दूरहून इथे आलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण व्हाव्यात. आपल्याला, आपल्या कुटुंबियांना, आपल्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना, जे जे लोक आजारी आहेत त्यांना आरोग्यदान मिळावं व संत फ्रान्सिस साहेबाच्या मध्यस्थीने परमेश्वराचा भरपूर असा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाला मिळावा, त्या कुटुंबियांना मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा करुणा करा आमची
परमेश्वरा आम्ही सर्व प्रार्थना तुझ्यासमोर घेऊन आलेलो आहोत. आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर, आमच्या आशा पूर्ण कर आणि आम्हाला कृपेनं भरून भरपूर तुझा आशीर्वाद आम्हावर येऊ दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीताकरिता गाऊया जीवन घे हे माझे सारे. गीत क्रमांक 25, हिम नंबर 25. बंधुभगिनीनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, संत अँड्रूच्या सणाच्या दिवशी आम्ही तुला अर्पण करीत असलेली दाने तुला स्वीकारणीय बनावीत आणि आम्हा सर्वांना जीवन प्राप्त व्हावे अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. कारण तुझा सेवक संत अँड्रू, रक्तसाक्षी संत, ह्याने ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्याने आपले प्राणार्पण केले. त्याच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रगट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बल जनाची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान करतो. गीत क्रमांक 28, हिम नंबर 28, पावन पावन पावनतमय. पावन जय 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 जय
हे प्रभू, तू खरोखरच पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दर वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला समोरं गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती भाकर आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्या प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्यासाठी गीत क्रमांक 30 हिम नंबर 30. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे अशा मी विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फिलिप नेरी आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. ज्या आमच्या अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव, त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानियुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ताचा ख्रिस्ताई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या सर्वदा हो
तानाऱ्याच्या आज्ञाने त्याची ईश्वरी शिकवण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू, कारण राज्य अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास आणि आता तू आम्हा सर्वांस म्हणतो, मी तुम्हाला शांती देतो, मी माझी शांती तुम्हा बरोबर ठेवतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. एकमेका शांती वंदन करूया. पीस बी विथ यू. गीत क्रमांक 31 हिमन नंबर 31. जग पाप हे पा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले ते आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली आहे, इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा भरावा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता जो ख्रिस्त शरीर संस्कार देण्यात येईल तो फक्त ख्रिस्ती लोकांच्यासाठी आहे. होली कम्युनियन विल बी डिस्ट्रीब्युटेड ओनली टू द रोमन कॅथलिक्स. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. गीत क्रमांक 41 हिम नंबर 41. मी कुठेही कसा कुछ
प्रभू ख्रिस्ताने हाक मारली आणि संत अंद्रो आणि संत पेत्रस त्याच्या मागे गेले. तसेच आपल्यालाही परमेश्वर भुलावत आहे. पण गाऊया, मानवी आत्मे जिंकण्यासारे माझ्या मागे या. गीत क्रमांक 12. मानवी आत्मे जिंकण्यासारे माझ्या मागे या. सोडा तुम्ही विश्वामध्ये व्यर्थ मोह माया. मासे धरण्या तुम्ही सागरी येता भटकाया. बनवीन माझे शिष्य तुम्ही पाप्या शोधाया. मासे धरण्या तुम्ही सागरी येता भटकाया. बनवीन माझे शिष्य तुम्ही पाप्या शोधाया. पापी जणांची हृदय मंदिर क्षणात बदलूया. मम प्रीतीच्या हृदयाने शुद्ध स्वच्छ करूया. पापी जनांची हृदय मंदिरे क्षणात बदलूया. मम प्रीतीच्या हृदयाने शुद्ध स्वच्छ करूया. मानवी आत्मे जिंकण्यासाठी माझ्या मागे या. सोडा तुम्ही विश्वामधील व्यर्थ मोहमाया. मानवी आत्मे जिंकण्यासाठी माझ्या मागे या. सोडा व्यर्थ मोह माया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या साक्रामेंतात सहभागी झाल्यामुळे आम्हाला शक्ती प्राप्त हो. धन्य प्रेषित अँड्रू याच्या उदाहरणाने प्रेरित होऊन ख्रिस्ताचा मृत्यू आमच्या शरीरात वाहणाऱ्या आम्हाला त्याच्यासह वैभवपूर्ण जीवन जगण्याचे भाग्य मिळो. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. संत फ्रान्सिस झेवियर साहेबाच्या नोव्हेनाची प्रार्थना कृपया माझ्या मागे बोला. देवाच्या समर्पित सेवका,
देवाच्या समर्पित सेवका संत फ्रान्सिस झेवियरा, संत फ्रान्सिस झेवियरा, तुमचे हृदय, तुमचे हृदय येशूच्या प्रेमाने, येशूच्या प्रेमाने प्रज्वलित झाले होते, प्रज्वलित झाले होते, त्याच प्रेमाने, त्याच प्रेमाने प्रेरित होऊन, प्रेरित होऊन तुम्ही देशोदेशी जाऊन, तुम्ही देशोदेशी जाऊन मरणापर्यंत, मरणापर्यंत येशूच्या नावाची, येशूच्या नावाची आणि तारणाची सुवार्ता, आणि तारणाची सुवार्ता घोषित करण्यासाठी, घोषित करण्यासाठी स्वतःला व्यतीत केले, स्वतःला व्यतीत केले. म्हणूनच पित्याने तुम्हाला, म्हणूनच पित्याने तुम्हाला स्वर्गात वैभवाने, स्वर्गात वैभवाने भरून टाकले, भरून टाकले आणि पृथ्वीचे, पृथ्वीवर आणि पृथ्वीवर तुमच्या शरीराचे, तुमच्या शरीराचे भ्रष्टतेपासून, भ्रष्टतेपासून रक्षण केले, रक्षण केले. या अनोख्या देणगीमुळे, या अनोख्या देणगीमुळे आम्ही आनंदाने भरून गेलो आहोत, आम्ही आनंदाने भरून गेलो आहोत आणि तुमच्या सोबत, आणि तुमच्या सोबत पित्याची स्तुती करण्यात, स्तुती करण्यात सामील झालो आहोत, सामील झालो आहोत. आम्ही तुमची मध्यस्थी मागत आहोत, आम्ही तुमची मध्यस्थी मागत आहोत. थोड्या वेळ शांत राहा आणि ज्या हेतूसाठी आज आपण येथे आला आहात तो हेतू, त्या मागण्या, त्या विनंत्या, ती स्वप्न संत फ्रान्सिसच्या कुडीला सादर करा. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, आम्ही तुम्हाला विनंती करतो की जर आमच्या ह्या इच्छा व गरजा, जर आमच्या या इच्छा आणि गरजा पित्याला मान्य असतील तर, पित्याला मान्य असतील तर त्या आमच्यासाठी पूर्ण होऊ द्या, त्या आमच्यासाठी पूर्ण होऊ द्या आणि आम्हाला मिळालेल्या, आणि आम्हाला मिळालेल्या सर्व कृपादानाबद्दल, सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर आत्म्याने येशूद्वारे, आत्म्याने पिताची स्तुती करतो, पिताची स्तुती करतो. आमेन. आमेन. आपलं उत्तर आहे आम्हासाठी विनंती कर. हे संत फ्रान्सिस झेवियर, आम्हासाठी विनंती कर. हे संत फ्रान्सिस झेवियर, आम्हासाठी विनंती कर. हे संत फ्रान्सिस झेवियर, आम्हासाठी विनंती कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपल्यासाठी फादर जोसेफ यांनी मिसा अर्पण केली, फादर मार्शल यांनी कॉन्सेलिब्रेट केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. या पॅरिसचे, या श्राईनचे रेक्टर फादर पॅट्रिशियो यांनी आपल्याला मराठी मिसामध्ये प्रार्थना करण्यासाठी, मराठी नवेना करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. उद्या सकाळी पुन्हा म्हणजे दुपारी 12:15 मराठीमध्ये मिसा भेटविली जाईल. फादर मार्शल ही मिसा भेटवणार आहेत. उद्या सकाळी म्हणजेच दुपारी 12:15 मराठीमध्ये मिस्सा आणि नवेना होणार आहे. जास्तीत जास्त लोकांना सांगा आणि जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा अशी आपणास विनंती. आपण सर्वजण आलात, मिसामध्ये सहभागी झालात, आपणा सर्वांना धन्यवाद. प्रणाम 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 संत फ्रान्सिस. गीत क्रमांक 49, हिम नंबर 49. प्रणाम 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 संत फ्रान्सिस. प्रणाम 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 संत फ्रान्सिस. तुम्ही वाहिला ख्रिस्ताचा दूत. प्रणाम प्रणाम संत फ्रान्सिस. तुम्ही वाहिला कार्य तुझे रे प्रेमाने वाहिले ओझे. सुवर्तीचे कार्य तुझे रे प्रेमाने वाहिले ओझे. जगुनी जीवन स्वातंत्र्याचे लाभले सुख स्वर्गाचे. प्रणाम प्रणाम
पवित्र मिसा किती मान ख्रिस्ताचे शाश्वत बलिदान पवित्र मिसा किती महान ख्रिस्ताचे शाश्वत बलिदान स्वर्गीय मुकुटाचे वरदान गातो आम्ही तव गुणगान प्रणाम तुम्ही वाहिला ख्रिस्ताचा क्रूर प्रणाम प्रणाम संतांची प्रणाम 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 संतांची प्रणाम 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 संतांची प्रणाम प्रणाम